होय होय, मी खडकवासलाच धरण बोलतोय. माझे आजचे नाव खडकवासला. गावावरून पडलेले धरणाची भिंत आणि पाण्याचा पसारा म्हणजे मी. पाण्याच्या पसाऱ्याला काही लोक लेक किंवा तलाव म्हणतात. माझे जन्मदाते ब्रिटिश असले तरी छत्रपती शिवरायांच्या काळात तानाजी मालुसरे यांनी जे शौर्य दाखवले तेच शौर्य दाखवण्याची संधी मला 1961 साली मिळाली. शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रायगडावर आणि कोंढाणा म्हणजे सिंहगडावर पडणाऱ्या पावसाचे पाणी सुद्धा मी साचवतो, मी साचवतो याचा मला अभिमान आहे. अहो पुणेकरांना कुणी पाणी पाजेल का? गेली 144 वर्षे मी पुणेकरांना पाणी पाजतोय हे तुम्हाला माहीत आहे का? मी जेव्हा म्हणतो की मी 144 पावसाळे पाहिले तेव्हा एकही पुणेकर माझ्या इतका ज्येष्ठ नाही हे लक्षात ठेवा. या 144 वर्षात मी काय काय सोसलं आहे ऐकायचंय? दुसऱ्याच्या तोंडून ऐकण्यापेक्षा माझ्याच शब्दात ते ऐका. शहर म्हणून नावारूपास येणाऱ्या पुण्यासाठी बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी कात्रज येथे 2 तलाव बांधून पुण्यात पाणी आणलं. पुढे इंग्रज लोक पुण्यात राज्य करू लागले. ब्रिटिशांनी त्यांच्या लष्कर छावणीमध्ये पाण्याची गरज भागवण्यासाठी मुळामुठा संगमाच्या खाली एरवड्याजवळ एक बंधारा बांधला. इंग्रज अधिकारी त्यात बोटिंग करू लागले. पुण्याला देखील हे पाणी पिण्यासाठी मिळू लागले. पुणे शहरातून मलमूत्रासह सर्व घाण शेवटी या बंधाऱ्यात जाऊ लागले. इंग्रजांना त्यांची चूक समजली. हे घाण पाणी पिण्यासाठी बंद करण्यात आले. पुण्याची लोकसंख्या वाढतच राहिली त्यामुळे पाण्याची गरजही वाढतच राहिली व त्यासाठी ब्रिटिशांनी पाणी पुरवठ्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी पाहणी केली. याच सुमारास प्रचंड दुष्काळ पडला आणि पाण्याचा प्रश्न बिकट झाला. याच दुष्काळी कामाचा एक भाग म्हणून कर्नल फाईप यांनी खडकवासला येथे तलाव बांधण्यासाठी 25 फेब्रुवारी 1864 ला वरिष्ठांना एक अहवाल सादर केला आणि त्यानुसार माझे बांधकाम 1869 मध्ये डिसेंबर महिन्यात सुरू झाले. 1873 मध्ये माझ्या काही भागाचा वापर सुरू झाला. 1879 मध्ये सर्व बांधकाम संपले आणि एकूण खर्चाला फक्त 65 लाख रुपये. कर्नल फाईप यांच्या नावावरून मला लेक फाईप अर्थात फाईप तलाव म्हणत असत. पुढे मात्र गावावरून खडकवासला हेच माझे नाव रूढ झाले. मात्र हा एकूण सर्व प्रकल्प मोठा प्रकल्प या नावाने संपूर्ण जगात ओळखला जात असे. माझ्यासारखी अनेक धरणे त्यावेळी लोकांकडून उभारलेल्या कर्जातूनच बांधली गेली हेही तुम्हाला माहीत नसेल. म्हणजे माझे खरे जन्मदाते सन 1824 मध्ये जन्मलेले जेम्स जॉर्ज फाईप. पुढे ते लेफ्टनंट जनरल झाले आणि 1894 मध्ये वारले. मिलिटरी इंजिनिअरिंग म्हणजे एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र तेही बांधकामाचे. फाईप हे उत्तम अभियंता होते. त्यांना इतर ब्रिटिश अधिकारी मॅन ऑफ द स्वॉर्ड असे म्हणत. पुणे हे पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील महत्वाचे शहर आणि त्यावेळी लोकसंख्या होती 90,000. माझे ठिकाण पुण्याच्या मध्यापासून 21 किलोमीटर नैऋत्येस मुठा नदीवर आहे. 1879 मध्ये माझी नदी पात्रापासून उंची होती 99 फूट. नदी पात्राखाली माझा पाया 8 फूल खोल होता. मला अभिमान वाटतो की त्यावेळी माझी उंची जगातील दगडी धरणांमध्ये सर्वात जास्त होती. माझी लांबी त्यावेळी 5,136 फूट होती. वरच्या बाजूकडून माझा उतार 1:20 तर खालच्या बाजूने 1:2 असा होता. उजव्या कालव्यात पाणी सोडण्यासाठी 2 फूट बाय 2 फूट आकाराचे स्क्रू पद्धतीचे 10 स्लुईस दरवाजे बसवले गेले.
धरणाखाली वीज निर्मितीसाठी यंत्रणा होती, त्यासाठी 2.5 फूट व्यासाचे 8 दरवाजे बसवले गेले। माझे काम फक्त पुण्याला सिंचनाचे आणि पिण्याचे पाणी पुरवणे एवढेच होते आणि थोडीशी वीज निर्मिती। माझा परिसर जसा सुंदर होऊ लागला तसे माझे उपयोग वाढले। रम्य परिसरामुळे येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA स्थापन करण्यात आली। अकादमी शिवाय येथे संरक्षण विभागाची अनेक कार्यालये झाली आणि दुसरी महत्त्वाची संस्था म्हणजे विविध प्रकल्पांना मार्गदर्शन करणारे मध्यवर्ती जल व शक्ती संशोधन केंद्र म्हणजे CWPRS। धरणाचे संकल्पन करण्याचे तंत्रज्ञान त्यावेळी फारसे विकसित नव्हते। धरणाच्या पायातून अपलिफ्ट प्रेशर तसेच भूकंप झाले तर अशा ग्रॅव्हिटी धरणास धोका होऊ शकतो याची कल्पना त्यावेळी आली नाही। 1879 मध्ये माझे काम पूर्ण झाले आणि पहिल्याच पावसाळ्यात त्यावेळच्या अभियंत्यांना असे जाणवले की मी खाली सरकतो आहे। धरण जर खाली सरकले तर मोठा अनर्थ होऊ शकतो। धरणाचे संकल्पन करताना राहिलेल्या त्रुटी आता लक्षात येऊ लागल्या। त्यासाठी धरण सरकू नये म्हणून खालच्या बाजूस 60 फूट रुंद आणि 30 फूट उंच असा मातीचा मोठा भराव धरणाला चिकटून घालण्यात आला आणि ही कामे इतक्या घाईने होत होती की बस शेवटी असे लक्षात आले की धरण सरकण्याची क्रिया झालीच नव्हती। याचे कारण असे की नदी पातळीच्या खाली खडक खोदून 8 फूट इतक्या खोल माझा पाया खडकावर टेकलेला आहे। 1453 फूट लांब असा माझा सांडवा हा विअर होता। सांडव्यावर त्यावेळी कोणतेही पूर दरवाजे नव्हते, त्यामुळे फक्त 88 फूट पाणी साठा मी करत होतो। वरचे 11 फूट हे पाणी वाहून जाण्यासाठी मुक्त अंतर होते। माझी म्हणजे धरण रेषा ही सरळ नाही, अनेक ठिकाणी ती वळवली आहे, त्यामुळे माझ्या माथ्याची रुंदी काही ठिकाणी 14 फूट आणि काही ठिकाणी ती बदललेली आहे। जिथे धरण रेषा वळवली तिथे सांदा पक्का व्हावा म्हणून खालून जाड भिंती किंवा बटरेस बांधले गेले। काय सांगू, सर्व प्रकारचे प्रयोग माझ्यावर करण्यात आले। एक प्रस्ताव असा झाला की 160 फूट उंच करा हे खडकवासला धरण, पण माझे नशीब तो प्रस्ताव मान्य झाला नाही। तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुण्यात विठ्ठलवाडी जवळ मोठे धरण बांधण्याचा सुद्धा प्रस्ताव इंग्रजांनी तयार केला होता, अर्थात तो मंजूर झाला नाही हा भाग वेगळा। विश्वेश्वरय्या नावाचे अभियंता 1901 साली पुण्यात आले। दरवर्षी पावसाळ्यात 3.47 TMC पाणी मी साठवत होतो आणि 20 TMC पेक्षा जास्त पाणी माझ्यावरून वाहून जात होते। नेमके हेच त्यांनी पाहिले आणि माझी सांडव्याची उंची 8 फुटाने वाढवली गेली। अहो, एवढी ताकद माझ्यात नव्हती हो, मला तर हे अजिबात आवडलं नव्हतं। 8 फूट उंच असे आपोआप उघड छाप करणारे 100 दरवाजे माझ्या सांडव्यावर त्यांनी बसवले। त्यानंतर 58 वर्षे मी हे वाढलेल्या साठ्याचे पाणी दोन्ही कालव्यातून पुण्याला देत राहिलो। त्याचबरोबर वीज निर्मिती सुद्धा मी करत राहिलो। देश स्वतंत्र झाला 1947 मध्ये। यशवंतराव चव्हाण मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते, तो काळ 1957 सालचा। पुण्याची लोकसंख्या आणखी वाढतच राहिली, माझ्या अंगावर कायम भीतीचे सावट राहिले। आता परत माझी उंची वाढवतील का? मग मुठा नदीच्या वरच्या भागात 2 धरणे बांधली तर? हे त्यांच्या डोक्यात आले 1956 सालात आणि पानशेत आणि वरसगाव या ठिकाणी 10 TMC 2 धरणे बांधावायची असे ठरले। 1957 साली पानशेत येथे मातीचे धरण बांधकाम सुरू देखील झाले। नियोजनाप्रमाणे 1962 साली धरण पूर्ण करायचे होते। एका दृष्टीनं मी खुश होतो की 10 TMC पाणी आता पानशेतला अडवले जाईल आणि माझ्या सांडव्यावरून ते वाया जाणार नाही।
माझी ताकद वाढवून दुरुस्त करायचा प्रस्ताव होता, पण तो एप्रिल 1961 पर्यंत कुणीही मान्य केला नव्हता. सर्व निधी पानशेत धरण बांधायला वळवला होता. पुणेकरांनो, माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस म्हणजे 12 जुलै 1961. पानशेत धरणाचे काम 197 पैकी 174 फूट उंचीचे झाले होते. आणखी 23 फूट उंच मातीकाम शिल्लक होते. दरवाजाचे काम अजून झाले नव्हते. 1962 जून पर्यंत ते नक्कीच झाले असते, पण हे धरण 1961 पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करायचे असा मूर्खपणाचा निर्णय कुणीतरी घेतला. पानशेत धरणावर अहोरात्र काम करणारे अभियंते SM भालेराव आणि MR पानसे, तसेच MD देशमुख, त्यांचे सहकारी आणि अनेक कामगार यांनी हे आव्हान स्वीकारले. नियती पुढे कुणाचे काहीच चालत नाही हेच खरे. आता पानशेत धरण फुटण्याची गोष्ट नीट ऐका. धरण क्षेत्रात 10 जून 1961 पासून प्रचंड पाऊस सुरू झाला. जून मध्ये गेट आणि इतर कामे जी नियोजित होती ती रखडली. धरणाच्या खालच्या बाजूस एक काँक्रीटचा बोगदा बांधलेला असतो आणि त्याला पाणी सोडायला गेट करावी लागते. गेट खालीवर करायला जो स्टेम रॉड लागतो तो अजून बसवला गेला नव्हता. त्यावेळी बाजारात बांधकामाचे स्टील मिळत नव्हते. मोठा तुटवडा झाला होता. आता काय करायचं? मग अभियंत्यांनी ठरवले की काँक्रीटचे ब्लॉक तयार करून ते बांधकाम करायचे, म्हणजे स्टील लागणार नाही. मग प्रिकास्ट ब्लॉक वापरून हा बोगदा बांधला गेला आणि त्यावर माती धरण बांधकाम चालू ठेवले. 10 जुलै रोजी रात्री 7 वाजता या बोगद्याच्या वरील बाजूतून पाणी बाहेर येताना दिसले. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. पाण्याची पातळी वाढत चाललेली होती. 9 आणि 10 जुलै रोजी तर प्रचंड ढगफुटी सारखा पाऊस कोसळला. धरणाची उंची वाढवण्यासाठी रात्री सुद्धा लोक काम करू लागले. धरणाच्या खालील बोगद्यातील दरवाजा अर्धवट उघडा होता. त्यातून 2 दिवस जोराने पाणी बाहेर पडत होते. पाण्याचा जोर इतका होता की बोगद्याच्या काँक्रीटचे ब्लॉक ढिले पडले होते आणि काही तर पडले सुद्धा. हाच बोगदा काँक्रीटचा असता तर किती नुकसान टाळता आले असते. पहाटे काँक्रीटचे ब्लॉक पडू लागले आणि चक्क धरणाची माती बाहेर पडू लागली. 11 तारखेला पहाटे 2 वाजता बोगद्याच्या वरील 30 फूट भाग हा खचून गेला. पाण्याच्या लाटा प्रचंड वाऱ्याने धरणावर आपटत होत्या. आता फक्त 2 फूट उंची वाढवायची शिल्लक होती. तेवढे पाणी वाढले की माती धरणावरून पाणी व्हायला लागणार होते. तसे झाले की धरण फुटणार हे नक्की झाले होते. पहाट झाली. ती रात्र सर्वांनी जागून काढली होती. उंची वाढवणे हे नियतीला मान्य नव्हते. सकाळी 11 वाजता 2 ठिकाणी माती कामाला तडे गेल्याचे दिसले. उंची वाढवण्याचे प्रयत्न सुरूच होते, पण संध्याकाळी 5:30 वाजता आणखी 2 तडे पडले. संध्याकाळी पाचारण केल्यावर 3,000 मिलिटरी जवान आले आणि त्यांनी मानवी साखळी तयार करून वाळूची पोती टाकून उंची वाढवून पाणी थांबेल असा प्रयत्न केला. रात्रभर हे जवान काम करीत होते. 12 तारखेला सकाळी 6 वाजता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आणि सर्व प्रयत्न थांबवण्यात आले. बरोबर 6 वाजता धरणावरून पाणी वाहू लागले आणि 1200 फूट लांबीचे मातीकाम वाहून गेले. पाण्याचा मोठा लोंढा नदीत शिरला. तो पुण्यातील दिशेने आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी. पुण्यात नामवंत दैनिकात बातमी छापून आली की धरण सुरक्षित आहे आणि धोका नाही. प्रादेशिक बातम्या लोकांनी ऐकल्या. त्यात सुद्धा धरणाविषयी काही सांगितले नाही. सर्व लोक गाफील झाले. मात्र रस्त्यात या विनाशकारी पाण्याला अडवायला मी, म्हणजे खडकवासला धरण, पूर्ण ताकद लावून उभा होतो. कोंढाणा किल्ला माझ्याकडे पाहत होता. जणू तो सांगत होता की तानाजी मालुसरे यांची आठवण ठेव, त्यांचा पराक्रम आठव. माझ्या अंगात हत्तींचे बळ संचारले. माझा प्रत्येक दगड छत्रपतींच्या मावळ्याने रसला होता याची मला जाणीव झाली.
भरेपर्यंत लढायचे हे मी ठरवले। सकाळी 8:30 पासून माझ्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली। पाऊस चालूच होता। बघता बघता 10:15 वाजले। माझ्या धरणाचे दरवाजे उघडले गेले आणि त्यावरून अनेक फूट उंच पाणी वाहू लागले। गेट तुटणार हे मला जाणवलं आणि ते तुटले देखील। मी संपूर्णपणे पाण्याखाली होतो। माझे वजन हलके झाले होते। एवढेच नाही तर मला पायापासून कोणीतरी वर उचलून फेकून देत आहे असा मला भास होत होता। पुण्याच्या आकाशवाणीवर नाही पण BBC वरून धरण फुटल्याची बातमी पुण्यात ऐकू आली। त्यावेळी काही लोक सावध झाले। दुपारी 1:15 पर्यंत मी पाण्याला थोपवत होतो आणि पाऊस थांबावा अशी आशा केली। सर्व गेट तुटून वाहून गेले। सांडवा भागातील दगडी भाग फुटला आणि वाहून गेला। माझी ताकद आता संपली होती। मला प्रचंड दुःख वाटत होते की पुण्यात आता मोठी हानी होणार। दुपारी 2:15 वाजता माझा मधला भाग सुटला आणि पाण्याने वेग घेतला। मला आठवण आली ती ब्रिटिश अभियंता फाईप यांची। त्यांनी काय एवढा अट्टहास केला की दगडी धरण बांधायचं? एवढे उंच धरण बांधण्यासाठी त्यांनी अभ्यास का नाही केला? मला कमकुवत का बनवले? विश्वेश्वरय्या यांनी माझी उंची का वाढवली? माझी ताकद एवढी नव्हती हो। का स्वयंचलित दरवाजे माझ्या उरावर बसवले? April 1961 मध्ये चुकीचा निर्णय का घेतला गेला? पानशेत धरण 1 वर्ष आधी पूर्ण करण्याचा निर्णय का घेतला? माझ्या भिंतीची ताकद का वाढवली नाही? संताप होता पण मी खचलो होतो आणि माझे मरण मी डोळ्याने बघत होतो। पुण्यात काय घडले हे तुम्हाला माहिती आहेच। आणि तो दिवस होता 12 जुलै 1961। मुठा नदीत पाण्याची पातळी सकाळपासून वेगाने वाढत चालली होती। सकाळी 11:30 संभाजी पुलावरून पाणी वाहू लागले। मुठा नदीच्या पात्रात 54 फूट उंचीने पाणी वाहत होते। शिवाजी पुलाच्या भिंती दुपारी 1:00 कोलमडल्या। काँग्रेस हाऊस आणि ओंकारेश्वर मंदिर नदी पात्रापासून साधारण 23 फूट उंच आहे, त्यामुळे त्यांचा बराचसा भाग पाण्यात बुडाला। मंदिर पूर्ण उद्ध्वस्त झाले। लोक पुरात अडकले होते। काही लोकांनी मदत केली तरी सुद्धा 29 लोक दगावले। 750 घरे उद्ध्वस्त झाली। 10,000 कुटुंब रस्त्यावर आली। 26,000 कुटुंबांना फटका बसला। 3,600 दुकानातील माल खराब झाला। 100 विविध संस्थांना फटका बसला। शासनाची कार्यालये, सकाळ प्रेस, नगरपालिका यात पाणी शिरून खूप नुकसान झाले। नारायण पेठेत 1.5 मजला बुडेल इतके पाणी होते। दुसऱ्या मजल्यावर लोक जीव मुठीत धरून आपले मरण बघत होते। लोक चिडले होते, घाबरले होते। मात्र संध्याकाळी पाण्याची पातळी कमी होऊ लागली। चोर लोकांनी त्यात सुद्धा आपले हात धुवून घेतले। 13 तारखेला सकाळी लोक आपले उद्ध्वस्त संसार भरल्या डोळ्याने बघत होते। डबे, वस्तू, पैसे काही मिळतंय का बघू लागले। पण सर्व काही वाहून गेले किंवा चिखलात बुडालेले होते। 1,000 मिलिटरी जवान मदतीला झाले। मृतदेह बाहेर काढू लागले। पंतप्रधान पंडित नेहरू पुण्यात आले आणि पाहणी करून निघून गेले। आता खरा प्रश्न होता तो पुण्यातील पाणी पुरवठ्याचा, कारण सर्व योजनाच विस्कळीत झाली होती। 3 दिवस पुण्यात लोकांना प्यायला पाणी मिळत नव्हतं। मात्र कात्रज तलाव आणि बोगदे अशा वेळी कामाला आले। सारसबाग त्यावेळी तलावाच्या स्वरूपात होती। पानशेत धरणाची सर्व माती पुण्यातील पेठेतील घराघरात साचली होती। शासनाच्या यांत्रिकी विभागाच्या मोठ्या मशिनरीच्या साह्याने सर्व माती हलवली गेली ती सारसबागेत। तेथील खरी सारसबाग ही सर्व पानशेतच्या मातीनी बनली आहे। पुनर्वसन हा प्रश्न सुद्धा बिकट झाला। दत्तवाडी, गोखले नगर, कोथरूड या परिसरात लोक वस्ती करू लागले आणि पूरग्रस्त लोकांना घरे बांधून द्यायची व्यवस्था झाली।
पुण्यामध्ये हाहाकार माजला। पण पुढे काय झालंय माहितीये? 24 जुलै 1961 रोजी शासनाने चौकशी समिती नेमली बावडेकर या ICS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली। मात्र त्यांनी तक्रार केली की खरी माहिती मिळत नसून चुकीच्या फाईल माझ्याकडे सादर केल्या जात आहेत। फाईल मध्ये बदल केलेले दिसत आहेत, काय झाले कोणास ठाऊक। अहवाल लिहायच्या आधीच त्यांनी आत्महत्या केली, कमाल आहे की नाही। 3 नोव्हेंबर 1961 रोजी मग शासनाने न्यायमूर्ती नाईक यांची समिती नेमली। 5 जानेवारी 1963 रोजी विधानसभेपुढे समग्र चौकशी अहवाल सादर झाला। पुण्याला वाचवण्यासाठी तानाजी मालुसरे यांचा आदर्श घेऊन मी प्राणपणाने लढलो होतो। त्या अहवालात माझे कौतुक तर बाजूलाच राहिले, मात्र पुण्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने योग्य ते संदेश व संपर्क न ठेवल्याबद्दल मोठा ठपका ठेवण्यात आला। दिवस असे जात होते, माझ्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं। मला मृत अवस्थेत बघायला मात्र लोकांची गर्दी होत होती, फोटो निघत होते, जगभरातून बातम्या येत होत्या। पुढे यशवंतराव चव्हाण केंद्रात संरक्षण मंत्री झाले आणि मुख्यमंत्री पदावर आले वसंतराव नाईक। पुण्याचा पाणी पुरवठा प्रश्न सोडवायला मग परत माझी दुरुस्ती करायची असे ठरले। दुरुस्ती कशी करायची यात 2.5 वर्षे गेली। शेवटी 4 मार्च 1964 रोजी माझी डागडुजी सुरू झाली आणि 5 जून रोजी ती संपली। खर्च आला 15 लाख रुपये। माझ्यासारखा एक आजारी पेशंट जुलै 61 ते मार्च 64 म्हणजे 3 वर्षे वाट बघत बसला। दरम्यान 2 पावसाळे गेले, प्रचंड पाणी वाहून गेले। 1964 पावसाळ्यात मी थोडे पाणी साठवू लागलो। नोव्हेंबर 64 मध्ये परत काम सुरू झाले आणि जून 65 मध्ये ते संपले। गेट मात्र अजून बसवलेले नव्हते। गेटचे डिझाईन बदलून ते नोव्हेंबर 65 मध्ये काम सुरू झाले, ते 1967 साली संपले आणि पाण्याची उंची पूर्ण पातळीपर्यंत झाली। खर्च झाला 1.5 कोटी रुपये। पानशेत धरणाचे काम देखील नोव्हेंबर 65 मध्ये सुरू झाले आणि 1971 मध्ये पूर्ण झाले। त्यासाठी 3.5 कोटी खर्च झाले। चुकीच्या निर्णयामुळे 17 कोटी रुपयांचा भूर्दंड शासनाला आणि पर्यायाने पुणेकरांना बसला होता। आज या 17 कोटींची किंमत 1700 कोटी आहे। मी खडकवासला धरण बोलतोय, माझी व्यथा आणि कथा मी तुम्हाला सांगितली, माझ्या दुःखात तुम्ही नक्कीच सहभागी व्हाल हो की नाही? एक मात्र कळकळीची विनंती आहे, ज्यावेळी मला भेटाल त्यावेळी स्मरण करा त्या निष्पाप मृत व्यक्तींचे, स्मरण करा त्या चुकीचा निर्णय घेणाऱ्या राजकीय व्यक्तींचे। माझ्याकडे फक्त बघा, मात्र पाण्यात उतरून आपला जीव घालवू नका, तो एवढा स्वस्त नाहीये हो। पाण्यात उतरून मजा करायला गेलेले शेकडो तरुण मेले आहेत याची जाणीव ठेवा। माझ्या पाण्याभोवती तुम्ही चौपाटी केली आहे, प्लॅस्टिकच्या बाटल्या पिशव्या कचरा तुम्ही टाकत आहात, मला अत्यंत वाईट वाटतंय। ओ, हेच पाणी मी पुणेकरांना पिण्यासाठी देतोय याची जाणीव ठेवा। मग धरणाचे पाणी स्वच्छ ठेवाल की नाही? ऐका, मी आता 144 वर्षाचा झालोय, मी थकलोय, पण अजूनही पुण्यासाठी आणि पुणेकरांसाठी सेवा देतोय। एक विनंती आहे, शक्य झाले तर कृतज्ञ राहा आणि प्रार्थना करा माझ्या दीर्घायुष्यासाठी, माझ्या दीर्घायुष्यासाठी।